एक युवक ने पति के साथ जा रही पूर्व प्रेमिका से दिन दहाड़े छेड़खानी करके कार की तोड़फोड़ की है। यह घटना सकतदरा के तुकड़ोजी पुतले के पास की है। पुलिस ने आरोपी योगेश बब्बनराव बोराटे रतन नगर को गिरफ्तार किया है। पुलिस सूत्रों के अनुसार योगेश की विवाहिता से 10 साल पूर्व मित्रता हुई थी। बाद में यह प्रेम संबंध में बदल गई। दोनों ने शादी करना भी तय किया था, लेकिन यह संभव नहीं हुआ। इस वजह से दोनों अलग हो गए। कुछ दिन पहले ही युवती की शादी हुई है। इसके बाद से योगेश संतप्त है। उसने युवती से विवाद किया, जिसकी अजनी थाने में शिकायत भी कराई गई है। मंगलवार दोपहर युवती पति के साथ कार में जा रही थी। योगेश दोनों का पीछा करने लगा। उसने टुकड़ोजी पुतले के पास कार को रोका, युवती से आपत्तिजनक बर्ताव करने लगा। इसका विरोध करने पर कार के शीशे फोड़ दिए। युवती के पति की सूचना पर सकतदरा पुलिस मौके पर पहुंची। उसने योगेश को हिरासत में ले लिया। नागपुर मधील एक रहिवासी महिला है, 28 वर्षाची आहे। तिचं काही दिवसापूर्वी लग्न झालं होतं। पण लग्नाच्या पूर्वी जो आपला आरोपी आहे त्याचं नाव आहे योगेश बोराटे, राहणार त्याचं वय आहे 28 वर्ष, राहणार आहे रतननगर, नंदन हद्दीतला आहे। तर त्याचं रिलेशनशिपमध्ये होती दोघंजण पूर्वी, परंतु काही कारणानिमित्त त्यांचं लग्न ठरू शकलं नव्हतं। ही गोष्ट फिर्यादीनं त्याला सांगितली होती योगेशला की असंच माझं झालेलं आहे। तरीसुद्धा हा जो आरोपी आहे तो पीडितेच्या घराच्या जवळ आला काल, जिथे आता सध्या सासरी राहते तिथे, आणि तरीसुद्धा तिथे फिर्यादीने सांगितले की माझा हा नवरा आहे, आता तुझं माझं रिलेशन संपलेलं आहे। तरीसुद्धा त्यांनी न ऐकता ते कुठे बाहेर कामासाठी जात होते फिर्यादी आणि तिचा नवरा। तर जात असताना आमच्या हद्दीतून जात होते, त्यांच्या नेहरूनगर वार्डातून पुढे आवरी चौक या मार्गे जात होते। जात असताना मागं पाठला करत करत स्वतःच्या टू व्हीलरने येत होता, आणि तुकडोजी महाराज पुतळ्याजवळ गेल्यानंतर त्यांना ते थांबण्याचा इशारा केला, गाडी थांबवली त्याच्या पतीनं आणि विचारणा केली। पण त्यांनी सरळ सांगितलं की बाबा माझं लग्न झालेलं, तू आता माझा नात सोडून दे। तरीसुद्धा त्यानं स्वतःच्या म्हणजे ते चार सार्वजनिक जागी त्या फिर्यादीला अश्लील शिवीगाळ केली आणि वेळोवेळी विनयभंग करण्याच्या हेतूनेच तिला पाठलाग केलेला आहे, हे निष्पन्न झालं। ते आणि एवढं सांगूनसुद्धा आरोपीने तिचा पाठलाग काय सोडला नाही। अक्षरशः शेवट ती तरुणी आमच्याकडे आली आणि आमच्याकडे स्वतःची तक्रार दिली, त्याप्रमाणे या पोलिसांना काल रोजीच आमच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज़, नागपुर।